श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी. ह्या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही. आपल्या दुःखांचं पण काही असंच असतं. दुःखसुद्धा काही काळासाठी असतात, फक्त संयम ठेवला पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असा. ज्या ठिकाणी आपला मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची कधीच मनधरणी करत बसायचं नाही. जे आपल्या नजरेतून उतरले त्यांच्यासाठी कधीच त्रास करून घ्यायचा नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करून तुम्ही तुमचे मन अशांत करून घेता, पण एक लक्षात ठेवा की तुम्ही आयुष्य कितीही चांगले कर्म केले तरीही कौतुक हे स्मशानातच होतं. हे जग त्यांच्या पुढे झुकतं जे परिस्थिती समोर झुकत नाहीत. लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. ही नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते, कारण त्यापेक्षाही अनमोल तुम्हाला काहीतरी तिला द्यायचं असतं, म्हणून ती तुमचा हात रिकामा करते. अरे बाळा, मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे. ज्याने इतका सुंदर जन्म दिला तो जन्माचा शेवट कधी वाईट करेल का? ही दुनिया तुझ्या बाह्य दिखाव्यावर तुझी किंमत करेल, पण मी मात्र तुझे नियत पाहून तुला फळ देईन. तू निश्चिंत राहा, बाकी मी पाहिन. तू पुढे चाल, मी मागे राहीन. कुठेही जा तिथे मी दर्शन देईन. एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन. वाईट वेळ चालू आहे, पण घाबरू नकोस, विश्वास ठेव, तुला हवं ते सर्व मिळेल. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. कधीच दिखावा करू नका, कारण सुखी राहायला फार खर्च नसतो. पण आपण खूप सुखी आहोत हे इतरांना दाखवायचं असेल तर बराच खर्च करावा लागतो. तुझे रहस्य कधीच कोणाला सांगू नकोस, कारण व्यक्ती तीच असली तरी वेळ बदलत असते. आयुष्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यातील एक एक कर्म तुम्हाला चित्रपटासारखे तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, त्यामुळे प्रयत्न करा चित्रपट बघण्यासारखा असावा. घडणारी गोष्ट आज जरी अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम चांगलेच असणार. जर थकला असाल तर थोडं थांबा, पण हार मानू नका. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. स्वामी, व्यवहारिक जीवन कसे जगावे तू तसे जग. तुला जगायला आवडते. लोकांचं काय, लाखो लोक आणि लाखो इच्छा असतात. कोणाची इच्छा पूर्ण करत बसणार आहेस? नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ, मी आहे तुझ्या विश्वासात. सगळे कामे शक्तीने होत नाही, तर काही ठिकाणी सहनशक्तीचा वापर करावा लागतो. तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन आहे. प्रयत्न सोडू नको बाळा. सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट मात्र नक्कीच गोड असेल. मला मानतोस ना? मग विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच तुला मी देईन. श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय. संयभक्त प्रारब्ध घडवी ही माय.